मित्रांनो मन धागा धागा जोडते न व या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकू आता सार्थकला खूप बोलते की माझी ताई आहे ना आनंदी ताई ती खूप स्वाभिमानी आहे आणि अजिबात ती पुन्हा इकडे कधीही येणार नाही ती नाही येणार तर मी सुद्धा येणार नाही असं म्हणून आता ती रागातच ऑफिसबाहेर पडते तेव्हा हा काय प्रकार आहे बेनारे असं सार्थक बेनारेंना विचारतो तेव्हा बेनारे, विचार ते बेनारे काहीच बोलत नाही तर आता रेश्मा म्हणते सार्थक तू अजिबात आता घरी जाणार नाहीयस त्यावरती सार्थक म्हणतो मला आईला जा विचारायलाच हवा तू असं का केलं म्हणून मी जाणारच आहे आईला मला आता जा विचारायचाच आहे असं म्हणून आता तो जायला निघतो तर रेश्माचा जळफळट होऊ लागतो कारण आता सार्थकने प्रत्यक्षपणे आनंदीचीच बाजू घेतलेली असते तर आता ही आनंदीची असिस्टंट मला बोलतेच का ती दीड दमडीची आहे तिला धडा शिकवणारच असं रेश्मा मनातल्या मनात म्हणते मनात दुसरीकडे आनंदी आपलं सामान घेऊन आता घरी आलेली असते ते पाहून मनोज खूप चवताळतो तो, तो विचारतो काय झालं तुला नोकरीवरून काढलं ना मला वाटलंच होतं असं म्हणून हातात असणारा पेपर तो आपटतो आणि घरातील सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलवतो तेव्हा घरातील सगळेजण आता तेथे येतात तेव्हा मनोज सर्वांना म्हणतो मन तुम्हाला समजलं का हिची नोकरी गेली आहे तेव्हा हे ऐकताच आता ह्या तिघांना धक्का बसतो तेव्हा मालती म्हणते अगोदर लग्न मोडलं आता बापरे हे काय होऊन बसले मला कळतच नाही तेव्हा आता मनोज म्हणतो मन मला माहीत होतं हे होणारच आहे लग्न मंडप सोडून पळाली ही आणि त्या माणसाला नको नको ते बोलली तो बिचारा हिच्या पुढे रिक्वेस्ट करत होता पण हिचा स्वाभिमानमध्ये आला आता ही बॅद माझ्या डोक्यावर येऊन बसली असं म्हणून तो आनंदीला बेद असं म्हणतो तेव्हा आता मालतीला जरा रागच येतो तेव्हा मनोज म्हणतो मग मी काय म्हणू गं आई अगं खायला अजून एक तोंड आलंय हे घर मी कसं चालवणार आता अण्णांच्या तळपायाची आग मस्तकात जाते अण्णा मनोजच्या सणकन कानाखाली मारतात तेव्हा आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आनंदी रडू लागते तर आता अण्णा पुन्हा एकदा मनोजवर राहता आनंदी अण्णांना शपथ घालते तर मालती म्हणते अहो तुम्ही हे काय करताय तेव्हा अण्णा म्हणतात हे सगळं तुझ्यामुळं घडलंय मालती अगं तू जर हा घाट घातला नसता तर काहीच झालं नसतं माझी मुलगी नाही नाहीये आणि त्यावरून ओझं तर नाहीच नाही अण्णा हे खूपच चिडतात आणि मनोजला म्हणतात काय रे तू कोण सांभाळणार ना तिला तिचा बाप अजून जिवंत आहे असं म्हणून ते आता मनोजला खूपच बोलतात म्हणतात की तुझ्या पाठीला पाठ लावून आली ना ती अरे तुला मारलं तर तिला त्रास झाला आणि तू कोण बोलणारा अरे ती ब्याद आहे का ती माझी मुलगी आहे ती माझी लक्ष्मी आहे आता आता पुढे ते म्हणतात तुम्हाला हिचा एवढाच त्रास होतोय ना तर आता आनंदी आणि मी वेगळं राहायला जातो जातो आम्ही आनंदात राहतो कुठेतरी त्यावरती मालती म्हणते अहो रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नका तो पण रागातच बोललाय ना त्यावरती अण्णा म्हणतात तो रागात बोलला का मग रागाच्या भरात हा अण्णाऐवजी काही माती खातो का तेव्हा आता मनोज म्हणतो माझंच चुकलंय ना असं म्हणून आता तो स्वतःला खूप मारून घेतो तो, तो म्हणतो सत्य परिस्थिती हीच आहे की सार्थक सरांच्या मैत्रिणीने म्हणजे रेश्माने माझी नोकरी वाचवली आहे जर ती नोकरी गेली तर आपण खायचं काय अण्णा तुम्हाला वाटतं मी बोलतो पण मी जे बोलतो ना ते सत्य बोलतो हे राजाध्यक्षांच्या घरचे काही छोटे आहेत का ती खूप मोठी माणसं आहेत अहो त्यांच्याशी वैर घेतलंय आपण असं म्हणून तो रागातच आता तेथून जातो तर दुसरी का आता दुसरीकडे सार्थक घरी येतो आणि सुधाला विचारतो काय गाई तू हे असं का केलंस आनंदीला ऑफिसमधून का काढून टाकलंस त्यावरती आता आनंदी तुझ्यावर भुरळ घालते आहे ती तुला प्रेमात पाडायला भाग पाडत आहे असं आता सुधा म्हणते पण त्या मुलीची चाल आता मला समजली आहे ती तुला चांगल्याच प्रकारे आता घोळ्यात आहे तेव्हा सार्थक विचारतो काय आई हे तू म्हणते अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये मला ती मुलगी मला या घरात नको आहे असं सुधा म्हणते त्यावरती सार्थक म्हणतो अगं आई मी काय म्हणतोय तुला मी घराबद्दल बोलतच नाही आहे आली आहे का ती आपल्या घरात नाही आली ना मग मी तुला ऑफिसबद्दल विचारतोय की ऑफिसमधून तू तिला का काढून टाकलं अगं तुला माहिती आहे का तिच्या घरी किती प्रॉब्लेम सुरू आहेत ते तेव्हा तिचे प्रॉब्लेम तिने निस्तरावेत असं सुद्धा म्हणते कारण की आपण अजिबात आता ह्या मुलीचं नावसुद्धा इथे घेऊ शकत नाही आणि त्या मुलीबद्दल मला काहीही सांगायचं नाही तेव्हा सार्थक म्हणतो अगं आई आई घराचं ठीक आहे पण ऑफिसचे निर्णय तरी मला घेऊ देत तेव्हा आता हाताची घडी घालते आणि सार्थककडे नजर करत म्हणते तुला माहित असेल की कंपनीचे सत्तर टक्के आहेत मी सत्तर टक्के मी घेतला आहे आहे ती मुलगी मला नको हे ऐकताच आता सार्थकला खूप वाईट वाटतो अगं सत्तर नाही शंभर टक्के तुझेच आहेत पण आनंदीला तू कामावर घे सुधाता नाहीच म्हणते त्याला म्हणते हे बघ सार्थक तू सारखा आनंदी आनंदी करणार मला हे आवडणार नाही ती मला माझ्या घरात ऑफिस मध्ये आणि तुझ्या आयुष्यात कुठेच नकोय आक्षू म्हणते अग आई तू ऐकून तरी घे एकदा सुद्धा रागातच म्हणते आक्षू तू अजिबात मध्ये बोलायचं नाहीस असं म्हणून आता रागातच ती तेथून जाते तर आता माय लेखामध्ये चांगली झुमसली आहे असं रुंदा गालातल्या गालात हसत म्हणते तर शलाका केदारला देखील आनंद झालेला असतो तर आता दुसरीकडे लीना ही आनंदी जवळ बसलेली असते कारण ती खूप रडत असते आणि तुझ्या भावाचं म्हणणं मनाला लावून घेऊ नकोस असं म्हणते त्यावरती आनंदी म्हणते नाही गं बहिणी पण मी हे घर सोडून जाऊ का खरंच तेव्हा लीना म्हणते नाही तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही असं आनंदी त्यानंतर अण्णा आता सार्थकला फोन करतात तेव्हा सार्थक म्हणतो काका मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्या दिवशी मी जे काही बोललो ना ते सगळं सत्य आहे माझं खरंच तिच्यावर प्रेम आहे खूप आणि मला तिची खूप काळजी वाटते मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा अण्णा म्हणतात मी त्यासाठीच फोन केला आहे माझी आनंदी खूप नैराश्याने ग्रासली आहे प्लीज तुम्ही तिच्याशी बोला तिला एका सच्च्या मित्राची गरज आहे तेव्हा सार्थक म्हणतो मी लगेच येतो असं म्हणून तो फोन ठेवतो तर इकडे आनंदी एकटी शांत बसलेली असते म्हणून सगळं बोलणं तिला आता आठवत असतं तेवढ्यातच आता सार्थक दरवाजा ठोठावतो आनंदी आता दरवाजाकडे पाहतच राहते दार उघडते समोर तिला सार्थक दिसतो तेव्हा सार्थकला पाहताच आनंदी दार बंद करण्याचा प्रयत्न करते सार्थक म्हणतो की आनंदी प्लीज मला एकदा बोलायचं आहे तुमच्याशी तेव्हा ती म्हणते पण मला नाही बोलायचं ना तुमच्याबरोबर असं म्हणून ती पटकन दार बंद करून घेते अण्णा आता आनंदीला समजावू लागतात बाळा मीच त्यांना इकडे बोलवलं आहे तुला एका मित्राची गरज आहे तू त्यांनी

तेव्हा आता इकडे सार्थक म्हणतो बरोबर आहे आनंदी त्या दिवशी जे काही झालं त्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये चूक आहे ना ती आमचीच आहे हा आनंदी आता त्याच्याबरोबर काही न बोलता आतमध्ये जाते आणि अण्णांना जाता जाता शपथ घालते की दार उघडायचं नाही तेव्हा सार्थक म्हणतो तुम्हाला नसेल बोलायचं तर ठीक आहे पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ तर आता दुसरीकडे घरी सार्थक नसतो म्हणून सुधारुंदा काळजीत असतात नक्की तो कुठे गेला असेल तेवढ्यातच आक्षेप येथे येते आणि विचारते की काय गेलं आई काय झालं सार्थक दादा कुठे आहे तेव्हा ती म्हणते नाही माहीत रेश्मा देखील तिथे दे येते आणि काही प्रॉब्लेम आहे का सुद्धा मॉम असं विचारते त्यावरती सुद्धा विचारते सार्थक तुला सांगून गेलाय का तो कुठे गेलाय नक्की तेव्हा रेश्मा म्हणते नाही, नाही? ते ते तो मला काहीच बोलला नाही आदर्श देखील तितक्यात तेथे येतो आणि आनंदी सार्थकच्या प्रेमाबद्दल बोलू लागतो की काकू तू सार्थकला विरोध नको करूस खरंच सार्थकचं खूप प्रेम आहे आनंदीवर आणि तो काही चुकीचं करत नाहीये सुधा म्हणते बस झालं आदर्श अरे तुला माहीत नसत असेल त्या मुलीने तुमच्यावर अशी काय भुरळ घातली मला कळतच नाही पण एकच गोष्ट तुला सांगते तुझ्याबरोबर जर तिचं लग्न झालं असतं ना तर काही प्रॉब्लेम नव्हता पण सार्थक बरोबर या जन्मात देखील शक्य नाही असं म्हणून रागतच ती तेथून जाते तेव्हा आता रुंदा देखील तिच्या पाठोपाठ जाते ता ता रेश्माला आता रेश्माला आदर्श म्हणतो तुला माहीत नसेल पण सार्थकचं खरंच आनंदीवर खूप प्रेम आहे म्हणूनच तो तिला समजावायला गेला आहे आणि त्या दोघांचं लग्न झालं तर मला खरंच खूप आनंद होईल आता रेश्माला समजतं सार्थक तर आनंदीकडे गेला आहे आदर्श जेव्हा तेथून जातो तेव्हा रेश्मा म्हणते आता मी बघतेच हा सार्थक कसा आनंदीबरोबर लग्न करतोय इकडे सुद्धा रुंदाला विचारते पाहिलं ना आपली मुलंच आपल्या विरोधात कसं बंड करता त्या आनंदीमुळे हे सगळं काही घडते आृंदा म्हणते एकच गोष्ट तुला सांगते जर त्या घटस्फुटीत मुलीच्या जाळ्यातून आपल्याला सार्थकला बाहेर काढायचं असेल तर त्याचं लग्न लवकरात लवकर एखादी चांगली मुलगी पाहून लावून द्यायला पाहिजे तेव्हा सुद्धा म्हणते हो तुझं बरोबर आहे तर सुधा आता लगेच रेश्माला विचारते काय ग रेश्मा तू करशील का माझ्या सार्थक बरोबर लग्न तेव्हा रेश्माला आता खूपच आनंद होतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता आयशुमन आनंदीच्या घराजवळ येतो आणि आख्या घराच्या बाजू रॉकेल टाकतो मी म्हणतो की आनंदी मला तुझी राख रांगोळी करायची आहे असं म्हणून तो हा आनंदी आता खूपच घाबरते त्यानंतर बाहेर येऊन पाहतात तर सगळीकडे आग असते तर आनंदी एकटीच आगीच्या विळख्यात अडकते दुसरीकडे सार्थक हा अंशुमनला आता खूपच मारतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा